गुड मॉर्निंग मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बी व्लॉगमध्ये। आणि तुम्ही गेला व्लॉग बघितलाच असेल, आपण गेलो पांगरडला माझ्या सासूरवाडीला आणि आज इथून निघतो आहे। आजचा प्रवास असेल आपला इथून ते मानगावचं मंदिर, देवी यक्षिणीचं मंदिर आहे तिथे, आणि मग तिकडनं पुन्हा आपला प्रवास मालवणकडे असेल। सो ज्या गावातून आम्ही निघालो म्हणजे माझी सासूरवाडी पांगरड, सिरियसली जे स्वर्गीय कोकण ज्याला म्हणतात त्याची अनुभूती करून देणारं गाव आहे। आणि नक्की पावसाळ्यात एक आपला अजून एक व्लॉग होईल इकडचा, कारण की खूपच सुंदर गाव आहे, मला तर खूप आवडलं। आणि ह्या व्यतिरिक्त समोर जी टमटम दिसते, टमटम सिक्स सीटर किंवा जे काय म्हणतात त्याला, त्यामध्ये पूर्ण सासरची फॅमिली आहे माझ्या, माझी पहिली बायको पण त्यामध्येच आहे। आणि सो आम्ही चाललो पहिलं देवीच्या दर्शनाला, मग तिकडनं पुढे जाऊ आपण मालवणकडे। पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवे, इकडची कंडिशन तर सुपर आहे आणि जेव्हा केव्हा पुढे हा हायवे मुंबईपर्यंत बनेल, कोल्हापूर वगैरे त्या जो बँगलोर हायवे त्या साईडने जाण्याची गरज नाही पडणार, सुपर होईल आहे। टोल पण तेवढाच घेणार आपल्याला, काय आपण बाईकने येतो। सो मेन हायवे सोडला आहे आपण आणि आता आतमध्ये लागलो आहे यक्षिणीदेवी मंदिर माणगाव त्या रोडला। थोडासा कच्चा रस्ता आहे, म्हणजे रस्त्याचं काम करण्याची गरज आहे थोडं थोडं, बाकी मध्ये मध्ये पॅच खूप मस्त आहेत। काका जागा द्या, काका थोडी जागा द्या। आपण पोचलो यक्षिणीदेवी मंदिराकडे, पुढे बाईक पार्क आहेत तिथेच लावूया आपण पण। सो तर मग पुन्हा लागलो आहे मुंबई गोवा हायवेला, 1:40 होऊन गेलेत। एवढा वेळ आम्ही तिथेच होतो, मनगावच्या यक्षिणीदेवीच्या मंदिरात होतो, तिथे पाया पडलो, त्यानंतर समोरच्या दत्तांच्या मंदिरात गेलो, पण साईडली तिथे व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नव्हती, मग मी तिकडे काहीच शूट नाही केलं। तर मग त्यासाठी तिकडच्या स्पेशल महाप्रसादासाठी आम्ही थांबलो, महाप्रसाद म्हणजे प्रॉपर जेवलो तिकडनं, आणि मग हे पुन्हा निघालो आहे मालवणकडे। आणि जर विशेष गोष्ट सांगायची म्हटली तर जे देवी यक्षिणीचं मंदिर आहे ते पुरातन काळातलं मंदिर आहे, सेम तसंच जे दत्तांचं मंदिर आहे ते आता हल्लीच रिनोवेट केलं आहे, त्यामुळे ते थोडं बघाल तर तिकडे थोडासा असा मॉडर्न फील येतो। आणि जे देवी यक्षिणीचं मंदिर आहे ते प्रॉपर म्हणजे आतलं बांधकाम, आतले पिलर वगैरे सर्व लाकडाचे आहेत, त्यावर कौलारू छत आहे, त्याचबरोबर तुम्ही ते पिलर बघाल तर त्या लाकडांच्या मोठ्या मोठ्या उणक्यावर वेगवेगळी अशी नक्षी केलेली आहे जी की बघायला खूप सुंदर वाटते। त्याचबरोबर जे वरचं छप्पर आहे तेही लाकडाचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा लाकडावर कोरीव काम करून वेगवेगळी चित्र मूर्त्या बनवल्या गेल्या आहेत। सो
खूप सुंदर होता ओवरऑल एक्सपिरियन्स. त्याबरोबर जे महाप्रसादाचा आम्ही लाभ घेतला तोही खूप सुंदर होता. तो कुठचाही आपण मंदिराचा महाप्रसाद घेत असू खरंच पोटभर असतं ते, बरंच मोजकेही गोष्टी असतात पण पोटभरायसाठी इनफ असतं ते. आणि हे आम्ही आता निघालो मालवणकडे, आता इथून दाखवते अजून 54 मिनटं. लेट्स सी. गुगल मॅप्स आम्हाला घेऊन आला इथे, पण इथून पुढे रस्ताच नाही, इथे सगळ्या एसटीज लागल्यात. आय थिंक पुढे जाऊन आता परत बाहेरसून यावचा लागतला. चिटिंग आहे गुगल मॅप्स, चिटिंग करताय तुम. आता काय तो नीट रस्तो सांग मरे. सो हे आपण आतल्या रस्त्याला लागलो आपल्या बुकिंग जिकडे आहे निर्मला बीच स्टे रिसॉर्ट. होपफुली आता परत गुगल मॅप चुकवत नाही आपल्याला. वाव गावागावातले रस्ते. सो मला मॅपमध्ये समोर बीचही दिसतोय आणि बीचच्या समोरच आपलं हॉटेल. भव्य क्रिकेट सामने, आम्हाला भव्य अशी गर्दी. एक हा रोड असावा. अगं निर्मला बीच त्याला जायला इकडनं, हां तिकडून जाऊ का? अच्छा हा सिमेंटचा रोड त्याने फॉलो करायला सांगितलेला आणि मला मॅपमध्ये दिसते निर्मला बीचच्या साईडलाच, इकडेच कुठे ते मग इथपर्यंत पोचायचं कसं हा प्रश्न आहे. नाही हे आहे समोरच. तिकडं सांग मला रस्ता आहे का फक्त एवढं सांग, मग बाईक आणतो पुढे. ओके हा जो इथून पुढे येतो पूर्ण वाळूवर आहे रस्ता, तो थोडं सांभाळा होण्याचं. ओहो इकडनं बाईक जाणारच नाही. तर मग ह्या गेटमधून बाईक आतमध्ये न्यावी लागते, त्यामुळे आपल्या सॅडल बॅग आधीवरती काढून ठेवलं की आपली बाईक प्लस सॅडल बॅग एवढ्या शेशातून जाणार नाही. लावूया परत आता. तिथून आहे का तू? बीचवर नाही ना रस्ता का? हां हां. हो ही लागली आपली बाईक, आपण जरा चुकीच्या रस्त्याने आलो म्हणून तसं यावं लागलं. आता नॉर्मल इथपर्यंत गाड्या पण येतात बाहेरून, पण ते बीचच्या रोडने यावं लागतं. ओके तर मग ह्या बीचवरनं जाऊन तिकडे पोचावं लागेल.
निर्मला बीच से जायचं ना? सो तर मग फायनली हे मी पोचलो आहे माझ्या अवतारावरनं कळत असेल माझी काय हालत झाली इथे पोचेपर्यंत. सो मी पोचलो आहे निर्मला बीच स्टेजला आणि ओवरऑल हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपला पुढचा व्हिडिओ जो असेल तो या मालवणमधल्या निर्मला बीचचे आणि काही आपल्या ॲक्टिव्हिटीज झाल्या तर त्याविषयी. सो चला, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. सो बाय, टेक केअर.